माझ्यासोबत सहाय्यक आयुक्त विशालजी लोंढे आहेत, चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमात आलेले आहेत. सर काय सांगाल, आज चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्टचा हा इतका चांगला उपक्रम आहे की देवदासी महिलांसाठी सहसा कुठल्याही सामाजिक संस्था काम करत नाहीत. विशालजी लोंढे, तुमचं देखील काम खूप खूप छान आहे सामाजिक क्षेत्रामध्ये, काय सांगाल? निश्चितच, चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्टने आज जो हा उपक्रम केलेला आहे आणि दिवाळीसारखा अत्यंत महत्त्वाचा आपला वार्षिक जो उत्सव आहे त्याच्यामध्ये अशा भगिनींना सामावून घेणं, त्या उपर केवळ देवदासीच नाही तर आपल्या तृतीयपंथी बंधू भगिनी देखील इथं आहेत, त्यांच्यासाठी अशा पद्धतीने हा सोहळा आयोजित केला त्याबद्दल चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्टचं मी अभिनंदन करतो. त्यांना दिवाळीचं फराळ, काही भेटवस्तू या स्वरूपात जो आनंद देण्याचा प्रयत्न या संस्थेने केलेला आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. आणि अशा ज्या संस्था आहेत, सेवाभावी संस्था, जे ज्याला आपण सिव्हिल सोसायटीज म्हणतो, म्हणजे शासनाच्या माध्यमातून आम्ही अधिकारी आणि शासन बऱ्याच प्रमाणावर प्रयत्न करत असतो, परंतु अशा सामाजिक सेवाभावी संस्था संघटना असल्याखेरीज तळागाळातील लोकांपर्यंत त्या दर्जात्मक पद्धतीने पोहोचता येणं शक्य होत नाही. अशा सर्वच संस्थांची आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर मदत होते. समाज कल्याण विभागामार्फत राबवत असलेल्या सर्वच योजना ज्या की तृतीयपंथीयांसाठी देखील आहेत त्याच्यामध्ये या सर्वच संस्था आम्हाला अत्यंत हिरिरीने मदत करत असतात आणि या सर्व संस्थांमुळेच आम्ही या आपल्या समाज बांधवांपर्यंत इझिली पोहोचतो. त्यांचे आयडेंटिफिकेशन, त्यांची ओळखपत्र, पीडीएस सिस्टीममधल्या गोष्टी असतील किंवा आता इलेक्शनच्या बाबतीतलं एनरोलमेंट असेल, या सगळ्या गोष्टी अत्यंत आम्हाला इझी होतात, त्यामुळे मी या सर्वांचं धन्यवाद देतो. लोकशाहीचा उत्सव आहे, 20 तारखेला मतदान आहे, त्या मतदारांना काय सांगाल आणि ज्यांचं आत्ता 18 कम्प्लीट झालंय त्यांना काय आवाहन कराल? निश्चितच, आपल्या संविधान निर्मात्यांनी, भारत हा असा देश आहे की आपलं संविधान लागू झालेल्या दिवसापासून भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो स्त्री असेल, पुरुष असेल, तृतीयपंथी असेल, वयोवृद्ध असेल, 18 वर्ष पूर्ण झालेला एखादा युवक असेल, या सगळ्यांना जो समान दर्जा आणि समान संधी ज्या याच्यातून प्राप्त झालेली आहे तो म्हणजे आपला मतदानाचा अधिकार. आणि या मतदानाच्या दिवशी 20 तारखेला केवळ ही एक सुट्टी आहे असं गृहीत न धरता 18 वर्ष पूर्ण झालेल्या आणि आपल्याला स्वतःला मतदार यादीमध्ये एनरोल केलेल्या प्रत्येकाला मी या माध्यमातून आवाहन करेल की आपण या दिवशी वेळात वेळ काढून आणि आपला हक्क बजावण्यासाठी कुठलंही कारण न देता मतदान करावं. आपल्या लोकशाहीला बळकटीकरण करण्यासाठीचा हा एकमेव मार्ग आहे. आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी असलेला आपला लोकप्रतिनिधी निवडून देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि या कर्तव्य बजावण्याची जी संधी आपल्याला भारतीय संविधानाने दिलेली ती दर 5 वर्षांनी येत असती, त्यामुळं आपण ही संधी दवडू नये अशी मी आपल्या सर्वांना या माध्यमातून आवाहन करतो. तर माझ्यासोबत चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजीवजी अगरवाल माझ्यासोबत आहेत. संजीवजी, काय सांगाल, असे उपक्रम कमी ठिकाणी साजरे केले जातात किंवा असे उपक्रम कमी ठिकाणी असतात, पण या देवदासी महिलांसाठी किंवा ह्या सगळ्या जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काम करताय, कशी प्रेरणा मिळाली? हे प्रभू श्रीरामाच्याकडनं प्रेरणा मिळालेली आहे आणि हे जो कार्य आहे हे 6 वर्ष गेले, 5 वर्षापासून, पहिले 2 वर्ष छोट्या पातळीवर हे केलं होतं आम्ही, वस्तीमध्ये साडीवरचं वाटप वगैरे केलं होतं, त्यानंतर आता 3 वर्ष झाले मांगल्यामध्ये कार्यक्रम करतो, हे 4th वर्ष आहे, म्हणजे 6 वर्ष झाले हे कार्यक्रम करतो आहे. पण हे प्रेरणा कुठून आली मलाच माहिती नाही, हे का करतो आहे मी मलाहीच कल्पना नाही ती. प्रभू श्रीरामाचा आदेश झाला त्यामुळे हे कार्यक्रम करतो आणि हे कार्यक्रमला आज मुख्य अतिथी आपले श्री स्वामी गोविंद देवगिरी महाराज, जे राम जन्मभूमीचे विश्वस्त आहे, कोषाध्यक्ष आहे, ते लाभले होते कार्यक्रमाला. मला म्हणजे अंतरकरणामध्ये त्यांचा धन्यवाद करू इच्छितो आणि मी त्यांच्यात श्री रामजी बघत होतो आणि ते आले आणि माझं सौभाग्य आहे की ते हे कार्यक्रमात आले. आमच्या संस्थेसाठी मोठी गोष्ट आहे, हे भागासाठी मोठी गोष्ट आहे, या कम्युनिटीसाठी मोठी गोष्ट आहे. मला असं आठवत नाही की कुठलाही राष्ट्रीय संत महात्मा आजपर्यंत हे महिलांना संबोधित केलं असेल. आज महाराजांनी जे संबोधन केलं यांच्याप्रती पुढं, तर त्याला असं मला वाटतं की नक्कीच काही ना काही परिवर्तन होईल आणि परमेश्वर शिवा काही नाही आहे. जे माहितीप्रमाणे मी माझ्या माहितीप्रती सांगतो की एंड ऑफ एज्युकेशन, एंड ऑफ लिटरेचर, एंड ऑफ सायन्स, अध्यात्म बिगिन्स. अध्यात्माशिवाय काही चालू शकत नाही हे माझी स्वतःची संकल्पना, म्हणजे मान्यता आहे की अध्यात्म आहे तर सगळं काय आहे, भारत देश आहे, राष्ट्र आहे. बाकी प्रत्येकाचं आपलं आपलं मत आहे. आम्ही हे कार्यक्रम करायचं मुख्य कारण आहे की आमचं प्रयत्न हे असतं की या जो समाजापासून तुटलेला घटक आहे
ह्या घटकाला मुख्य प्रवाहामध्ये यावा, लोकांची भूमिका बदलावी, यांच्याप्रती बघण्याची हे महिला पण सर्वसामान्य आपली जे महिला आहे ते हे काही ट्रान्सजेंडर आहे, LGBT कम्युनिटी आहे, काही प्रमाणात कमर्शियल सेक्स वर्कर आहे. या महिलांमुळं मला वाटतं असं की बरेचसे आपले महिला माता भगिनी हे सुरक्षित राहतात. हे महिलांचा खूप खारीचा वाटा आहे त्यामध्ये. ते बिचारे आपले पोट कापून आपलं घर संसार चालवतात, तर आपण त्यांना रिस्पेक्ट करली पाहिजे. ही आपली प्रत्येकाची भूमिका असायला पाहिजे. याचा अर्थ नाही की आपण त्यांना प्रोत्साहन करतो, आपण समाजाला एक प्रबोधन करायचा प्रयत्न करतो. आपण इथं त्यांचं मेडिकल चेकअप ठेवलेलं आहे दरवर्षी. आज ब्रेस्ट कॅन्सर चेकअप आहे, मेडिकल चेकअप आहे लायन्स क्लबबरोबर टाईप करून. त्यामुळे भोजनची व्यवस्था असते. एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्या घरी पण दिवाळी साजरी व्हावा ह्या भूमिकांनी तो गिफ्ट हॅम्पर असतो. आज जॉईंट CP सर, ॲडिशनल CP सर पण येणार होते, पण काही कारणावस्तव ते येऊ शकले नाही. एक VIP मुवमेंट असल्यामुळं ते खूप म्हणजे त्यांचा पण येण्याचा 100% प्रयत्न होता, पण ते VIP मुवमेंटमुळे थोडासा डिले झाला. त्यासाठी मी क्षमा. आणि विशाल लोंढे सर जे सोशल वेल्फेअरचे असिस्टंट कमिशनर आहे ते देखील इथे आम्हाला लाभले होते. त्यांचंही मार्गदर्शन खूप असतो दरवर्षी. आणि मी सगळ्या लोकांचा इथं धन्यवाद करू इच्छितो ज्या हे संस्थामध्ये जुडलेले आहे. दानदाताचं धन्यवाद करण्याचा देतो की बाबा ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात हे संस्थेला मदत करतात, दरवेळी करतात, आताही करतात, पुढे करत राहतात. आणि मी अशीच अपेक्षा करतो जास्तीत जास्त लोकांनी जुळावा आणि प्रत्येकाने आपण आपला कर्तव्य आपण तर काहीतरी समाजाला देणं लागतं ह्या भूमिकाने प्रत्येकाने जर थोडं खारीचा वाटा उचलला तर मला नाही वाटत तो दिवस दूर येईल की एकाएकी माणूस रिकामी झोपेल किंवा कुठले म्हातारे 50 वर्षाचे वयाचे बाई जे असतात त्यांना त्रास होईल असं होणार नाही. तर प्रत्येकाला मी आवाहन करतो की आपण थोडंसं त्यावर लक्ष घालावं आणि आपण जिथं राहता तन मन धन त्यांनी आपलं हे महिलांबरोबर काहीतरी करावा. आणि 2 लाईन मी बोलू इच्छितो जे लोक ह्यांच्याकडनं घृणा करतात की सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तिया बदलने से क्या फायदा, रुख बदलो किनारे मिल जाएंगे. धन्यवाद. तर माझ्यासोबत अजून बरेचसे लोक आहेत, बरेचसे इथले पदाधिकारी आहेत, काय सांगाल तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथम मी संजीव अगरवालजींचं अभिनंदन करतो की त्यांनी हा असा कार्यक्रम आणि हा उपक्रम गेली 6 वर्ष ते राबवत आहेत. आज पहिल्यांदा मी त्यांच्या या उपक्रमात सहभागी झालो. आज त्यांनी मला इथं बोलवलं, आमचा सन्मान केला, हीच आमची मोठी भाग्याची गोष्ट आहे. पण मी एवढंच सांगू शकतो की ते जे आज काम करतायत ह्या समाजामध्ये जे त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे त्याच्यात त्यांना आमच्या चतुश्रृंगी देवीचे आशीर्वाद लाभो, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जाओ, त्यांना यश मिळो. आणि हे एकच नाही, असे अनेक समाजोपयोगी कार्य त्यांच्या हातून घडो हीच मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपल्यासोबत एक दीदीसुद्धा आहेत. दीदी, काय सांगाल तुमच्यासाठी? म्हणजे असे कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत, पण चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष असतील संजीवजी अगरवाल, इतका हा चांगला उपक्रम आयोजित करतात, काय भावना आहेत, त्यांना काय आशीर्वाद द्याल? जय श्रीराम. मी बोलते किनाराकडेचे महामंडलेश्वर डॉक्टर दीपाताई नंदगिरी. आज जे चंदादेवी ट्रस्टतर्फे आम्हाला आमंत्रण केलं, खूप असा उपक्रम खूप छान आहे, याला आम्ही भाऊबीज म्हणू. कारण की आम्हाला घरदार सोडलेलं असतं किंवा घरातून हाकलून दिलेलं असतं, असे भावांनी आम्हाला जर सपोर्ट केलं तर निश्चितच आम्ही कधीही उपाशी नाही राहू आणि कधीही आम्ही कोणाच्या पुढं हात पसरवणार नाही. असे भाऊ सगळ्यांच्या पाठीशी राहो. आणि ही चंदादेवी चॅरिटेबल ट्रस्ट आहे ते 6 वर्ष झाले, पण असं मी म्हणते की हा बाबा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत ही त्यांची संस्था चालू दे, ह्याच आशीर्वाद आहे त्यासाठी. तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत. म्हणजे भावाने इतकं केलेलं आहे, भावाला काय सांगा? भावाला एकच विनंती आहे की त्याचं आरोग्य आणि शरीर तंदुरुस्त राहावं आमच्या पाठीशी सदैव. असं बहिणींना कसं हे करावं, सपोर्ट करावं, हेच त्या डोक्यात एक विचार यावं, सद्भावनेची हे करावं आणि हिंदू धर्माविषयी आपल्या सनातन धर्माविषयी खूप चांगले प्रेरणा द्यावं, हीच इच्छा आहे त्यांची माझी.